त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा दरम्यान मुख्य रस्त्यावर 3 ते 4 फुटाचा खड्डा असून गेले 15 दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी त्यावर लोखंडी गज व बॅरिकेड्स लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छबू नागरे आक्रमक अधिकाऱ्यांना सुनावले. त्रिमूर्ती चौक ते कामटवाडा या रस्त्यादरम्यान 3 ते 4 फुटाचा खड्डा गेल्या 15 दिवसांपासून असून त्यावर लोखंडी बॅरिकेड्स लावल्यामुळे 2 अपघात होता होता वाचले. सदर प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते व पदाधिकारी यांना समजताच त्यांनी सदर ठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 24 तासात खड्डा दुरुस्त न झाल्यास गाठ आमच्याशी आहे असा इशारा छबू नागरे यांनी दिला. नाशिक महानगरपालिकेच्या आज आम्ही या रस्त्यावरती उभे आहे. त्या रस्त्यावरती अचानकपणे जो काही खड्डा आम्हाला दिसला, गेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी उर्मटपणाने सांगितलं की 10-15 दिवसापासून तो खड्डा आहे आणि 10-15 दिवसापासून पडलेला खड्डा बुजवायची तस्तीसुद्धा नाशिक महानगरपालिका घेत नाही. या महाराष्ट्रामध्ये असलेलं सरकार आणि या सगळ्या महानगरपालिकांवरती असलेले प्रशासकीय राजवट आणि त्यांची यंत्रणा ही कोणत्याही प्रकारचं सिरियसली काम करायला तयार नाही. फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार. म्हणजे किंबहुना मला तर महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की राजकीयदृष्ट्या प्रशासक म्हणून तुमचा अधिकारी इथं बसला आहे. फक्त दाजी आणि बहिणींना 1500 रुपये देऊन भागणार नाही, तर दाजी आणि बहिणी जर या खड्ड्यामध्ये पडल्या तर त्या 1500 रुपयामध्ये त्यांचं कंबर आणि मोडलेला हक्काही बरा होणार नाही. किंबहुना तुमचं 4-5 महिने त्यांना जो त्रास होईल त्याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून माझं सांगणं या सरकारला की आपण जी काही योजना राबवता ती तर अत्यंत चांगलीच आहे, पण त्यासोबत तुम्ही आमच्या लेकी बाळींचं, बहिणी भाच्यांचं, सगळ्यांचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि असे रस्त्यांवरती खड्डे पडणार नाही या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. मुख्यमंत्री नाशकात येणार असताना भर पावसात डांबराद्वारे खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले, हीच तत्परता सिडको विभागात का दाखवण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी प्रमुख दर्शना लड्डा, नवीन नाशिक विभाग प्रमुख विजय मटाले, युवक अध्यक्ष विकी डहाळे, समीर गोस्वामी, ओम मटाले, कृष्णा पवार, अमोल पाटील, बंटी शिळके यांनी करत नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.